नमस्कार रसिको, आज मी आपल्याला माझ्या चॅनलमधल्या आयुष्याकडे बघताना या प्लेलिस्टमधला एक महत्त्वाचा बालवयातला प्रसंग सांगणार आहे. गमतीचा आहे तो. मला आठवतं, प्राथमिक शाळेत जाण्यापूर्वी आम्ही काही शेजारपाजारची पोरटोरं खूप दंगामस्ती करायचो. दंगामस्ती ही अशी की आमच्या आजांना विशेषतः खूप त्रास द्यायचो, कारण आमचं प्रेम आजीवर जास्त, आजोबांवर जास्त, आणि आजी आजोबांची त्यामुळे आमच्याशी भांडणंसुद्धा जास्त. पण त्यांना असं वाटायचं, इतकी काळजी वाटायची की आम्ही सतत धावत असायचो इकडून तिकडे, आणि मग कधी आमच्यात मारामाराही व्हायच्या, रुसणं भोगणं, राग रुसवे तर असायचेच. पण आमचं खूप चांगलं जमायचं आणि ट्युनिंग खूप छान होतं, आणि आम्ही पुन्हा एक व्हायचो, हसायचो, खेळायचो, बागडायचो. पण आमच्या आईवडिलांना, आजी आजोबांना, आत्यांना, काकांना, मामांना सगळ्यांना असं एक भीती वाटायची की ही कुठेतरी पडतील, जखमी होतील. आणि ते खरंही होतं की आमच्यापैकी काहींचे हात पाय मोडले होते, कधी नशिबाने डोळे वाचले होते, नाक फुटलं होतं, तोंड फुटलं होतं, दात पडले होते, अशा घटना होत होत्या. पण म्हणून आमची काही मस्ती कमी होत नव्हती. आम्ही मस्ती करत होतो आणि खटाळ होतो. मला आठवतं की असेच बोरं खायचे दिवस होते. बोरीच्या झाडावर, आमच्या भागामध्ये बरीचशी बोरीची झाडं होती, आणि बोरीच्या झाडावर खूप बोरं असायची, वेगवेगळ्या प्रकारची, वेगवेगळ्या चवीची बोरं ती. आणि आम्ही पोरं, ते पोरांना बोरांचं खूपच आकर्षण. आणि आम्ही एवढे छोटे होतो की फारसे मोठं असे दगड वगैरे मारून किंवा काट्या घेऊन ते झाड हलवून आम्हाला शक्य नव्हतं की बोरं पाडून खायची. पण एकदा असंच झालं, आमच्या आजीची, म्हणजे माझ्या आजीची एक मैत्रीण होती, फटू आजी. माझ्या आजीला धकटी म्हणायचेत, धकटा म्हणायचेत, किंवा अक्का पण म्हणायचेत. आता मी अक्का म्हणायचो. तर ह्या फटवाजीची एक मस्तपैकी बोरीण होती, आणि ती नामांकित बोरीण, म्हणजे सगळे लोक टपलेले असायचे त्या बोरीची बोरं खायला. इतके गोड बोरं असायची, मोठी असायची. आणि फटवाजी बरेचदा राखण करत असायची. एकदा काय झालं, आम्ही पोरटोरं उठलो आणि बोरांच्या मागे गेलो, तर हळूहळू ह्या बोरणीवर त्या बोरणीवर करता करता आम्ही फटवाजीच्या दारात गेलो. तर तिथे वाऱ्याने पडलेली असतील किंवा कोणीतरी अगोदर बोरं हलवलेली असतील, आणि मग ते हलवून झाल्यानंतर बोरं पडलेली राहून गेलेली असतील. फटवाजी कदाचित आली असेल, मग ते लोक पळाले असतील आणि ती बोरं तशीच राहून गेली असतील. फटवाजीने काही त्यातली घेतली असेल, पण तिला एवढं दिसत नसल्यामुळे ते कदाचित पडून राहिले असेल. अशी काही 10-15 बोरंसुद्धा होती. त्या आम्ही हळूहळू उचलत होतो आणि एवढ्यात फटवाजीचं आगमन झालं. आता फटवाजीचा संताप म्हणजे तीव्र होता. ते बोराला हात लावायला देत नव्हती, आणि आम्ही पटापट उचलच्या मागे होतो, आणि ती काय उचलली आणि किशन घातली आणि आम्ही धूम टोकली, ती तिकडे बडबडायला लागली. तर आणि आता आम्हाला काय वाटलं, आम्ही आपापल्या घरी गेलो आणि बोरं खात बसलो. तसंच मीही माझ्या घरी आलो आणि मी बोरं खात होतो. माझी आजी माझ्यासमोर बसलेली होती आणि तिलाही मी बोरं दिली आणि ती पण खात होती. आणि अचानक फटवाजी आली बोंबटत, किंचाळत, धकट्या तुझो नातू खाय आहे. झालं मग माझी आजी ताडकन उभी राहिली. का काय झालं? तर असं असं हे यांनी बोरं पाडली, ही काय आता हे खाताय तुम्ही इकडे? आणि ते पुढ्यातच रेड हँडेडच पकडलं गेलं ना आम्ही दोन्ही वेळेला. तर माझ्या आजीला काही कल्पना नव्हती. ते म्हणाले, हां तुझ्या बोलीची पुरे आणली काय? ठीक आहे, आम्ही तुझे किती पैसे झाले सांग, आम्ही पैसे देतो.
ते म्हणाले पैसे विषयी नव्हते. त्यावेळेला असा पैशाचा व्यवहार फारसा नसायचा, माणसाचा विश्वासाचा भाग होता आणि प्रेम होतं. एक ह्या खऱ्या तर अगदी सख्या मैत्रिणी माझी आजी आणि फटूआजी, हे खरे तर अगदी सख्या मैत्रिणी, अनेक वर्षांची मैत्री, जिवलग अगदी. पण त्या दिवशी काय योग होता कोण जाणे. ती माझी आजी जी रेस पेटली, ती म्हणाली चल कुठे तुझी बोर आहे ती दाखव, काय किती पडली, किती बाळवली, काय काय सांगतेस तू. आणि मग ते भांडत भांडत दोघीजणी परत फटूआजीच्या घरी गेल्या. आता तिथे कडाक्याचं भांडण झालं आणि माझ्या आजीचं मन जेव्हा अगदी भरलं त्या भांडून भांडून आणि फटूआजीचं सुद्धा, तेव्हा मग कुठेतरी त्यांच्यामध्ये शांतता निर्माण झाली आणि ते दोघी म्हणजे बाजूला झाल्या आणि माझी आजी घरी आली. आता माझी आजी घरी आली पण काय होतं, यामध्ये सुदैवाने मला काय मार पडला नाही, कारण बाकीच्या शेजारपाजारांचे मुलांनी पण तेच केलं होतं आणि थोडंफार आजींचं प्रेम होतं. आजीने म्हणाले ठीक आहे लहान मुलं आहेत जाऊन देत, घरात सुद्धा सांगितलं काय जास्त त्याला मारू बिरू नका, काय बोलू नका, मी सांगते काय सांगायचं ते. ह्याच्यावर ते माझं निभावलं आणि असं होतं की त्या काळात माणसं किती भांडली, किती रागावली, रुसली तरी पटकन एकमेकाशी बोलायला लागायची. आणि ह्या तर अगदी जिवलग मैत्रिणी होत्या. आमची अपेक्षा होती की आता ह्यांचं भांडण झालं आहे आणि थोडंसं बोलणं बंद केलं होतं रागाच्या भरात, हो ते बोलतील त्या, पण दोघी रेस पेटल्या, कारण कधीच भांडलेल्या नव्हत्या आणि मैत्री तर दाट होती. आणि आता काय करायचं, कोणी कोणापुढे माघार घ्यायची. इगो आडवा आला, मग झालं आणि चक्क एक दोन तीन वर्ष गेली. हे काय यांचं बोलीभाषण होईना, आम्ही पण दोन तीन वर्षांनी मोठे झालो आणि थोडीफार समज आली, आम्ही प्राथमिक शाळेत जायला लागलो. तर शेजारबाजारच्या मुलाने एकदा मी म्हटलं अरे बाबा हे काय आता आपल्या आज्या अशा भांडून आता वेगवेगळ्या हे करायला लागल्या, बोलत नाही, चालत नाही, एकमेकीबद्दल काय आपल्याला काय चैन पडत नाही बाबा. ती मुलंही म्हणाली होय खरं आहे ते, तर आता आपण काहीतरी युक्ती करूया. आणि असं करून करून मग काहीतरी असं, आता मला प्रसंग तो आठवत नाही नेमका, पण आम्ही कुठून तरी असं एक जमवलं आणि ह्या दोन्ही आजींचं मनोमिलन घडवून आणलं. आणि मग त्या प्रसंगी त्या दोन्ही आजींनी एकमेकाला ची कडकडून मिठी मारली ना आणि हमसहमसून रडू लागल्या, त्या काही हटपेतच नाही. म्हणजे 10-15 मिनटं झाली तरी त्या एकमेकाला सोडित नाही आणि त्यांना ते रडूही आवरत नव्हतं. आणि मग अचानक काय झालं कोण नसतं, कोण रडता रडतं त्या हसू देखील लागल्या आणि हसता हसता अलग झाल्या. आणि मग म्हणाल्या आता आपण कधीच भांडायचं नाही, ही आपलीच नातवंड आहेत. आणि फटूआजी पण म्हणाली की मी सुद्धा असं एवढा तांडव करायला नको होतं, तुझ्या दारापर्यंत यायला नको होतं. माझी आजी म्हणाली तेच मला वाईट वाटलं, तू जर मला बोलवून सांगितलं असतं, बरं तुझा नातू पण त्या ह्याच्यामध्ये आहे आणि ती मुलं अशी अशी करतात, तुझी बोरं चोरतात, तर मी माझ्या नातवाला आणि बाकीच्यांना पण समजावलं असतं, त्यांच्या घरीही सांगितलं असतं, पण तू असं करायला नको होतं असं ती फटूआजी पण म्हणाली. खरं आहे ते, धकट्या मी चुकले असं. तर धकट्या म्हणाली ठीक आहे तू चुकलीच काय, मी पण चुकले, मी पण तुझ्या बरोबर तुझ्या घरापर्यंत बोरीपर्यंत आले आणि तुझ्याशी वाद घातला, आता फिटंपाट झाली, आपण एकमेकीला त्रास दिला, सगळी फिटंपाट झाली आणि आता आपल्या नातवंडांनी गोळी करून दिली हे विशेष. आणि असा तो बोरांच्या गोळीचा प्रसंग असं म्हणता येईल. त्यावेळेला खूप आम्हालाही आनंद झाला होता, आमच्याही डोळ्यात त्यावेळी आनंदाश्रू आले होते, अशी ती बोर कथा.